सर, मैं आपका बहुत बहुत स्वागत करता हूं और आपका सांस्कृतिक केंद्र उदयपुर से भी हमें जो सहकार्य मिलता है उनके सभी सहकारी यहां पे आए हैं उनका भी मैं बहुत बहुत स्वागत करता हूं। खास करके हैंडीक्राफ्ट स्टॉल जो गुजरात हो बाकी सभी देश के हर एक राज्य से जो कलाकार यहाँ पे आए हैं मैं उनका बहुत बहुत स्वागत गोवा की सरकार की तरफ से गोवा के लोगों की तरफ से बहुत बहुत स्वागत करता हूँ। आपका हैंडीक्राफ्ट आइटम यहाँ पे आप डिस्प्ले करते हैं और निश्चित रीत्या इस लोक उत्सव की ऊंचाई आपकी ओर से ज़्यादा बढ़ जाती है। खास करके जो हैंडीक्राफ्ट आइटम के स्टॉल्स यहाँ पे लगाते हैं वो हैंडीक्राफ्ट आइटम खरीदने के लिए लोगों गोवा से लोग बाकी गोवा के टूरिस्ट लोग यहाँ पे आते हैं और बाद में जो लोक कला जो पूरे देश भर से लोक कला यहाँ पे सादर की जाती है। एक्चुअली ऑनरेबल प्राइम मिनिस्टर का जो सपना है एक भारत श्रेष्ठ भारत वही सपना साकार करने के लिए मुझे लगता है कि ये लोक उत्सव 2023 उसी का एक द्योतक है, उसी का एक हम आगे लेके जाते हैं। इस दरिया संगम पे इस आगे आने वाले 10 दिन में हम एक भारत श्रेष्ठ भारत और G20 का जो वसुधैव कुटुंबकम वन अर्थ वन फैमिली वन फ्यूचर इसी के कारण जो G20 में हम सेलिब्रेट करने जा रहे पूरे देश की संस्कृति यहाँ पे सादर की जाएगी या देश की कला सादर की जाएगी, देश का हैंडीक्राफ्ट आइटम यहाँ पे आएगा। तो निश्चित रूप से मुझे कहते वक्त यानी आप लोगों का स्वागत करते वक्त मुझे बहुत ही उम्मीद है क्योंकि इस वसुधैव कुटुंबम से हम विश्व की तरफ जा रहे हैं और हम आगे ऑनरेबल प्राइम मिनिस्टर का सपना इस देश साकार करेगा यही मैं इस वक्त कह सकता हूँ। मजा समेत गोयकारांक पर एकदा हाँ सगळ्यांचे खूब खूब अभिनंदन करता या स्टॉल सगळे वाटेकरी जावपी खास करून या लोक उत्सवाच्या निमित्तात आमच्यो मोगाळ भयणी खूब मोठ्या प्रमाणात आजी तयारी करता वेगवेगळे फूड स्टॉल म्हणजे गोयची संस्कृती खाद्य संस्कृती जी आसा ती हांगासर तुम्ही प्रेझेंट करतात आणि फुडल्या 10 दिसांक आम्ही म्हणतात लोकसंस्कृतीच्या बरोबर खाद्य संस्कृती आणि कला संस्कृती हांगासर आमका पळोवपाक मेळटा आणि पुराय देशभरातल्या आयल्या लोकां खातीर तुम्ही ते प्रेझेंट करता त्या खातीर तुमचे सगळ्यांचे हांव मोठ्या प्रमाणात हांगासर स्वागत करता। अंत्योदय विचारधारेक घेऊन चलपी आमचे सरकार जे देशातले असतले किंवा राज्यातले असतले आम्ही पळयता त्याच विचारधारेचे आपली कला सादर करपा खातीर असतलो किंवा खंयचो आयटम प्रेझेंट करपा खातीर असतलो तुमका व्यासपीठ हे सातत्यात गोय सरकारान मिळून दिला, आर्ट एंड कल्चरच्या आमच्या खात्यात हे मिळून दिले असा। फाटी कितीशीच वर्षां हे बरे काम करता असताना आम्ही पळयता की आमचे आर्ट एंड कल्चर मिनिस्टर खूप मोठ्या प्रमाणात त्याचे खूप बरे आयोजन करता नेटान त्यांच्या खात्याक आणि त्यांकाय ताळयो मारून तुम्ही खरोखरच त्यांचे खूप खूप अभिनंदन करचे। खूप अशा पद्धतीत आम्ही बरे आयोजन हंगासर करता असताना मेळटा। ऑनरेबल प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हांच्यानी आत्मनिर्भर भारत वोकल फॉर लोकल हाका त्यांच्यानी सदोतीत उलो मारला आणि देशभरातल्यान आमचे लोकल कलाकार असा तांचो प्रॉडक्ट लोकल म्हणजे त्यांचा वोकल जावचे त्यांच्या बद्दल आणि तो ग्लोबल कशा पद्धतीत पावचलो हाच्या खातीर त्यांच्यानी सदोतीत म्हणजे तो प्रॉडक्ट ग्लोबल जावपा खातीर त्यांच्यानी आपल्या परीत जो प्रयत्न केला ताकाच फुडें साथ दिता असताना आम्ही आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोयात कन्सेप्ट केला आणि त्यानुसार आम्ही पळयता की गोयातले आमचे कितलेशेच आर्टिजन आमचे स्वयंपूर्ण मित्र त्यांना खूप मोठ्या प्रमाणात वाव दिता। स्वयंपूर्ण गोय 1.0 हे करता असताना आम्ही सगळ्या जणांक केंद्र सरकारच्या योजना राज्य सरकारच्या योजना लोकांपर्यंत पावपाचो प्रयत्न केलोच, पण आता स्वयंपूर्ण गोय 2.0 हे मिशन दवरता असताना आम्ही म्हणतात की स्किल डेव्हलपमेंट स्किल लोकांची प्रमोट करपा खातीर स्किल लोकांची फुडें व्हरपा खातीर आमचे सगळे स्वयंपूर्ण मित्र ग्रामपंचायतीतले सरपंच पंच हे खूप मोठ्या प्रमाणात स्वयंपूर्ण गोय हे मिशन फुडें व्हरता आणि त्या निमित्तात आयतले लोक कलाकार हांकां त्यांचे ट्रेनिंग दिवपा खातीर सातत्यात फुडें व्हरता असताना आम्ही पळयता आणि निश्चितच ते मार्केट रूपातल्यान आज फुडें येता आणि आम्ही तांचे वेगवेगळे प्रॉडक्ट आयच्या या एक्झिबिशनातल्यान आमकां सगळ्या जणांक पळयता असताना आम्ही खूप खोस भोगता।